नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनलवर. आज आहे अक्षय तृतीया. तर आज नैवेद्य बनवायचं आहे, तर तुम्हाला सगळ्यात पहिले अक्षय तृतीयेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रीतम गेलेत बाहेर, मम्मीचं आणि पप्पाचं आणि भाऊचं तिघांचं पण फुल बॉडी चेकअप करायचं होतं, ब्लड टेस्ट करायचं होतं, म्हणून प्रीतम त्यांना घेऊन गेलेत. तर आता ते लोक येतीलच, तोपर्यंत मी सगळं काही रेडी करून ठेवते. पप्पा नाही गेले ब्लड टेस्ट करण्यासाठी, कारण की त्यांना काम होतं. मी त्यांना खूप कॉल केले, त्यांना म्हटलं काम सोडून तुम्ही या पहिले, बट ते काय आले नाही, त्यांनी काय ऐकलं नाही. त्यांचं आपण नेक्स्ट टाइम करूया. आता भाऊचं आणि मम्मीचं ब्लड टेस्ट झालंय, तर येत आहेत ते. आता मी सगळं काही बनवते, आणि बनवून झालं की मला पण जास्त भूक लागली आहे. नैवेद्य दाखवते आणि मग जेवण करून घेते. आता सध्या किट्टू आणि मीच घरी आहे, है ना बिल्लू? शोना चल. कोणाला आज इंजेक्शन? मम्मीला. काय झालं मम्मीला? मम्मीच खूप पोट दुखतंय, छाती दुखतंय, त्याच्यामुळे मग ती इकडे आली. मला म्हणजे मी इंजेक्शन दे, मला इंजेक्शन देते. देऊन टाक हळूहळू दे. बरं आहे का आता? काय होतंय रात्रीपासून तुम्हाला? काय माहिती, हात पाय डोकं. काल गेलो होतं चेकअपला? गेली नव्हती. काय बोलले? तुम्हाला रिपोर्ट दाखवायचे त्यांना. आणले नाही रिपोर्ट? नाही ना. पप्पाला बोल, पप्पाला बोल. आणायला पप्पांना सांग, आणायला पप्पाला सांग. चला या इंजेक्शन घेऊन या. काही नाही, टेन्शन घेऊ नका, सगळं आज तुम्हाला रिलॅक्स करतो. चला मस्त, तुम्हाला ना एकदम भारी चहा अद्रकचा बनवला होता प्रियाला. कोरा पण का? चालेल का प्रिया? हा लवकर इंजेक्शन दे आणि कोरा चहा दे. मस्त एक करा, मस्त आराम. चल आमरस पितो ना आता, आंब्याचा ज्यूस. तर खाल्लं आंबेरस तरच मग मी तुला खेळाल. खाऊन गे लवकर, मगच मी तुझ्यासोबत खेळाल. व्हेरी गुड, गुड बाय. खेळण्यासाठी सगळं ऐकतं का रे किट्टू? हाय कर सगळ्यांना, हाय कर. हाय दिलं इंजेक्शन मम्मीला? थोडा आराम करत मग चाट. आमची किट्टूनी नाव नाव केली, मस्त आमच्या सोन्याची माझी नाव नाव झाली. सगळे बाहेर गेले, है ना किट्टू? कुठे गेले सगळे? गाडीमध्ये गेले सगळे जण, आणि आमच्या बाळाला घेऊन नाही गेले. पॉम पॉम. बर, मामा. मामा पण येत आहेत गाडीत. गाडीमध्ये गेले मामा पण. पॉम पॉम. हा पॉम पॉम. किचन वरती खूप पसार आहे, तुम्हाला माहिती. पुरणपोळी बनवली म्हटलं की खूप पसार होतो. इथे मी थोडीशी आमटी पण बनवली आहे, डाळ झाली आहे. मी भजी बनवण्यासाठी मी इथे डाळ भिजत टाकली आहे, आणि पुरण झालंय. पीठ खूप वेळ झालं मुरत ठेवलेलं, झालंय चांगलं मुरलंय पीठ पण. आणि हे पुरण पण वाटून ठेवलं, आणि पुरणाची खूप भांडे पडतात म्हणून थोडे भांडे पण घासून घेतले. बाकीचे भिजत टाकले भांडे, आता घासते. तसंच किट्टूसाठी मी थोडा वेगळा राईस पण बनवला, आणि तूप वगैरे टाकून मी त्याला खाऊ घालते केव्हापासून मागे लागून लागून. आता त्याला खाऊ घालते पहिले, आणि मग बनवते. चल चल ये, बस बस लवकर चल. भात आवडतो ना तुला? आ कर. आहे का तोंडात अजून? बॉल नाही तो, कांदा आहे. कांद्यासोबत खेळतोय बॉल घरी म्हणून. चल ये शोनिया, चल. माझा राजकुमार आहे ना तू. हा पिल्लू ये, चल पटकन पटकन खा. मग तुला आईस्क्रीम घेऊन येणार आहे. हा मामा घेऊन येणार, आई घेऊन येणार. थोडस आवरलंय पुरणपोळी बनवण्यासाठी. पीठ एकदम छान मुरलं गेलंय, आणि पुरण पण मस्त झालंय, मऊ लुसलुशीत एकदम. तवा गरम करायला ठेवला. आता आपण करूयात पोळ्या. पोळ्या झाल्या की मी तुम्हाला दाखवते. हे बघू शकता, थोडं थोडंच बनवलंय सगळं, जास्त कोणी खात नाही. आणि खेळता खाता खाता मी किट्टूला खाऊ पण घालते. किट्टू तोंडामध्ये ठेवायचं नाही भात पिल्लू. चल, ही जाड झाली पहिली पोळी माझी, आणि गुळ टाकलेला आहे आज मी पुरण मध्ये. कारण की पुरण थोडं पातळ झालंय माझ्याकडनं. बरं ठीक आहे. पण
केली आता बघा आमरसात घेते मी फ्रीज मध्ये ठेवलं बनवून आणि हे पापड पापड आता भजे बनवते बघा भजे काढले शेजूचे धावपळ पाय किती करते खूप सकाळपासून लागली आज मी पण बाहेर गेलेलो त्याच्यामुळे काहीतरी व्हिडिओ पूर्ण घेता आला नाही मम्मी ते लॅब करायचे होते म्हणून ते एकदम सोबत गेलेले मम्मी लॅब टेस्ट करायचे होते काढलं का कधी चालला मला म्हणते आई इंजेक्शन आई इंजेक्शन पप्पाला पण मला पण असा बोला काढलं जायचं ना घेऊन त्याला घेऊन जायचं इंजेक्शन नाही तर घाबरायचं राहत झाला मला वाटलं पण नाही एवढं हे सगळं करायला मग आज नैवेद्य ना अक्षय मला वाटलं दाळ भात बनवते मी म्हटलं बघली ती वाढून दाळ भात बोलती ना मी पुरून घातले बापरे म्हटलं फास्ट आहे आवरून एकदम तयार झाले काय भजे बनवले काय अरे आमटी वरण झालीस खरंच आणि आता भजे काढणार आहे व्हेरी गुड आता पटापट भजे बनवते झालं बस सगळं मग डायरेक्ट जेवायला बसू आपण नैवेद्य कोण दाखवणार नैवेद्य काढलं ना मी दाखवणार जेवायला बसू असं म्हणजे हे दाखवल्यावरती आता फक्त भजे टाकले का मी नैवेद्य दाखवते आमच्या इकडे ते कराकिळी असत ना ते मटका भेटत नाही इकडे ऍक्च्युली म्हणून मी आता स्टीलचे दोन तांबे घेणार आहे त्याच्यावर आंबा ठेवणार आंबा उरवला ना बरं सगळ्याच रस करून टाकशे काय पाहिजे असं बघा आजचा हा आमचा मेन्यू पुरणपोळी सार भात सार डाळ आणि आंबे रस हे खाली बसले जेवायला मम्मी दे कारण वरती डायनिंग टेबल वर नाही त्यांना जमत जेवशाला पण नाही जमत आणि किट्टूला पण नाही जमत किट्टूचे हाईटच नाही पुरत केले का टेस्ट कसं वाटलं पंचपक्वान तू कपडे घालशील ना तेव्हा तुला गेल मी गंगा असल्यावर नाही घेतली तू हाना कपडे काढकोड फेकतोय दिवसभर उन्हाचे एसी चालू आहे दिवसभर काय माहिती कोणाची सवय लागली अशी कपडे काढावे लागतात चांगलं आलं ना टेस्ट कर मला तर आवडलं तुला रे एकदम भारी पुरणपोळी आवडते का तुला पुरणपोळी माझी फेवरेट आहे क्या बात आहे त्याला लई आवडते पुरणपोळी मला विशालला बस एवढा अनुभवलेला कोमल नाही का पप्पा नाही का पप्पा नाही माझ्या बायकोने बनवलं भारी का असच माझ्या बायकोने बनवल्यावर तारीफ करायची नाही तोंडच पडलं डायरेक्ट एका तासातच केलं सगळं मी 11 वाजता उठली मला झोपच नव्हती 2-4 दिवस मग रात्री तिने मला गोळी दिली बोलली झोप मग तिने 11 वाजता मला उठवलं नाही उठवलं आणि बोलली हे कर तुला यायला जायचंय मला त्यासाठी आमलं रान झालं होतं मग थोडीशी मटकी तिने फ्राय करून दिली मला ते खा बोलली आणि मग मी गेली ब्लड टेस्ट करून आली सगळं जेवण झालं एकदम फटाफट आणि किट्टूला सांभाळून हा किट्टू पण घरीच होता घरी असले किट्टूला सांभाळत होते ना मग कारण असते बिचारा किट्टू काही त्रास देत नाही ना काय खोटं बोलती मी पाहिलं किट्टूचा त्रास आम्हाला लई त्रास होत होता महाराज आता आले बाहेर गेले होते ते पण कस झालं स्वयंपाक आवडते का तुम्हाला पुरणपोळी अजून काय आवडलं त्याच्यात आता पहिले टेस्ट करतोय पुरणपोळी अजून खाल्लंच नाही अरे देवा मी आधीच आढवलं वाटत बाईने बनवलं म्हणून नका सांगू खरं सांगा अरे बाप रे चांगली मजा आहे हा
असिस्टंट झाली पाहिजे बरं का? आता यांनी शिकवलंय बाईला, अशीच टेस्ट करायला लावा. ठीक आहे, उद्या आम्ही तुमच्याकडे चिकन चिली शिजत घरात येत आणि चिकन चिली आणि त्यांच्या पोराला तर फक्त बॉइल करता येते. गॅरंटी नाही पोराला. बरं आहे, बरं आहे, बरं आहे. आणि त्यांना सगळंच येत आहे. टायमाला बोलते मला सगळं येते, पण बनवायच्या टायमाला बोलते शिकवा. बरोबर, तुम्हाला मम्मी शिकवते, मला माहिती. उद्या नाही, दोन दिवस आम्हाला खाऊ वाटणार नाही. नंतर चार पाच दिवस नका नका इकडून जाऊ नये. खाऊ शकत नाही, नाही खाऊ शकत. पाऊस लागणार काहीतरी दुसरं बनवा नॉन व्हेज मध्ये. आज बाईने बनवला, तुम्ही पण स्पेशल आम्हाला काहीच विचारू नका. हा, तुमचं तुम्हीच सगळं करा. मध्ये तुम्ही यांनी नाही बनवलं तर मी तुम्हाला शिकायत करेल. हा, गोलमाल हे भाई सब गोलमाल हे झालं. मम्मीचं संध्याकाळची पण सोय झाली. आता बोलले ना संध्याकाळी दुसरा मेन्यू. हा, हे बघा, हिने जसं सार बनवलाय ना तसं आम्हाला ना नॉन व्हेज चा रस्सा बनवून. चला फिक्स, मटकी नाही नॉन व्हेज. अरे हा, आज नॉन व्हेज नाही, उद्या उद्या उद्या. हा, मटकी बनवा. चला, बरं, ठीक आहे. नाशिक सारखी झाली नाही पाहिजे, आम्ही तेच सांगू. नाशिक सारखी झाली पाहिजे असं. अच्छा, असं आहे का? अच्छा, उधर से आ रहे हो. ठीक आहे. गावत क्या? गावत गावत आपण कधी खातो, पण आंबस कधी खात येत नाही. आणि मला पप्पा आवडत नाही. भात म्हणतीस, भाताचं किती टेन्शन आहे त्याला. पाहिजे भात आणि दाळ आणि भाकरी कधी पण खातो आपण, पण हे ना हे जेवण तर टायमात भेटत नसते. प्रेम आलं रे तुम्हाला, मला करतोस मला कर. आज शिवना गा माझं राज शिकायला.